आरक्षणाच्या प्रश्नी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादीवर खापर फोडले. 2014 राष्ट्रवादी सरकारनं आघाडी सरकार पाडलं नसतं तर मराठा आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्न केला असता असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय. अजित पवार गटानं पृथ्वीराज चव्हाणांच्या या दाव्याचा खरपूस भाषेत समाचार घेतलाय. राष्ट्रवादीनं सरकार पाडलं नसतं तर मराठा आरक्षण टिकलं असतं. मराठा आरक्षणाचं खापर चव्हाणांनी राष्ट्रवादीवर फोडलं. चव्हाणांनी सुपारी घेतल्याचा राष्ट्रवादीचा आरोप. आरक्षणाचा लढा तीव्र झालेला असतानाच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. 2014 राष्ट्रवादीनं पाठिंबा काढून घेतल्यानं आघाडीचं सरकार कोसळलं. राष्ट्रवादीनं आघाडी तोडली नसती तर पुढचं सरकार भाजपऐवजी आघाडीचं आलं असतं असा दावा पृथ्वीराज चव्हाणांनी केला. आघाडी सरकार सत्तेत राहिलं असतं तर मराठा आरक्षण त्या सरकारनं टिकवलं असतं असा दावाही पृथ्वीराज चव्हाणांनी केला. आम्ही दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरे गेलो असतो. 2014 आमचं सरकार आलं असतं, भाजपचं नसता, आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील मी सोडवला होता. कारण पहिल्यांदा 50 जर मराठा आरक्षणाचा कोणी निर्णय घेतला तुम्ही. सरकार पाडण्याचा आणि मराठी आरक्षणाचा कोणताही संबंध नसल्याचा पलटवार अजित पवार गटाचे सुनील तटकरेंनी केलाय. 2014 मी मंत्रिमंडळामध्ये होतो, राणे समिती नेमली गेली, मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं. त्याच्यानंतर उच्च न्यायालयामध्ये ते टिकलं नाही. त्यामुळे 14 सत्ता गेल्याच्या नंतर टिकलं नाही किंवा राष्ट्रवादीमध्ये टिकलं नाही हे बोलण्याच्या पाठीमागे नेमका त्यांचा हेतू काय ते मला कळू शकला नाही. पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीतून राष्ट्रवादीची सुपारी घेऊन आल्याचा टोलाही तटकरेंनी लगावला. पृथ्वीराज चव्हाण ना काही सुपारी देऊनच दिल्लीवरना पाठवण्यात आलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये काम करायचं. त्याच्यामुळे निवडणूक पूर्व युती त्यावेळेला होऊ शकली नाही. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनीही असाच दावा केला, पण राष्ट्रवादीकडून तीव्र प्रतिक्रिया आल्यानं आता पुन्हा पृथ्वीराज चव्हाण असे दावे करण्याचं धाडस करतील का याबाबत शंका व्यक्त केली जातीये. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस बरसलाय, त्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तेलंगणातील विधानसभा निवडणूक प्रचारासाठी हजेरी लावली. या दौऱ्यावरून विरोधक मात्र आता आक्रमक झालेत. राज्याला अवकाळीचा तडाखा, शेतकऱ्यांचं नुकसान, सरकार प्रचारात व्यस्त. शिंदेच्या तेलंगणा दौऱ्यावरून विरोधक आक्रमक. राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सुमारे 90,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसलाय. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात हिवाळ्यातच 26 आणि 27 नोव्हेंबरला अवकाळी पाऊस झाला. सुमारे 17 जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली, त्यामध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. तब्बल 17 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालं. पण राज्याचे मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत 27 नोव्हेंबरला धर्मवीर 2 सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आणि 28 नोव्हेंबरला शिंदे प्रचारासाठी तेलंगणाला गेले, त्यामुळे विरोधक आक्रमक झाले. आपलं घरदार वारेवरती सोडून दुसऱ्यांच्या घरामध्ये जर प्रचाराला जात असतील तर मग हे उपयोग काय ह्या मुख्यमंत्र्याचा आणि उपमुख्यमंत्र्याचा उपयोग काय राज्याला? आज बघितलं तर मला वाटतं कुठे तेलंगणात गेलेत वाटतं. का महाराष्ट्र उघडा पडलाय, महाराष्ट्राच्या वरती गारपीट झालेली आहे, मृत्यूमुखी पाई पडलेत, शेतकऱ्यांची वाताहत झालेली आहे, घरदार उद्ध्वस्त झालेत आणि तुम्ही प्रचाराला तिकडे जातात, लाज नाही वाटत? गेल्या 2 दिवसांमध्ये गारपीट, अवकाळी पाऊस याच्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. शेतकरी आक्रोश करतोय, उभी पिकं शेतामध्ये झोपली आहेत, शेतात चिखल झालेला आहे. अशा वेळेला राज्याच्या प्रमुखांनी या राज्यात असायला पाहिजे,
की तिकडे जाऊन प्रचारात गुंतलं पाहिजे. एकीकडे आतापर्यंत दुष्काळी परिस्थिती राज्यात होती आणि अवकाळी परिस्थितीनं शेतकऱ्याचं कंबरडं पूर्णतः मोडून टाकलं आहे आणि सरकार मात्र तेलंगणाच्या दौऱ्यावर प्रचारासाठी व्यस्त आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटलांनी दिली आहे. तर शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्केंनी विरोधकांवरच निशाणा साधला. शेतकऱ्याची पाठीशी राहण्याचे संकेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले असल्यामुळे त्यांना योग्य वेळी योग्य मदतीच्या दृष्टिकोनातून तत्काळ पंचनामे करावे आणि त्याचा अहवाल मुंबईला मंत्रालयामध्ये पाठवावा. त्याप्रमाणे आपण कार्ड पंच करतो कामावर जाताना, त्या पद्धतीने ते त्यांच्या विरुद्ध बोलत असतात. संजय राऊत यांना काय अधिकार आहे? यावर्षी उन्हाळ्यातही अवकाळी पाऊस झाला होता, त्यामध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई अजून मिळाली नसल्याचं शेतकरी सांगतायत. त्यामुळे आता झालेल्या नुकसानीची मदत या वर्षी तरी मिळेल का असा सवाल उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.